अरकाम तालुका पंढरपूर येथे जैन धर्मियांचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा 2622वा जन्मकल्याणक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंत्रोच्चारात भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन, ध्वजारोहण, भजन, भक्तिगीतांच्या सुरात बग्गीतून पालखीसह पदयात्रा काढण्यात आली. जैन धर्माच्या विविध पंथांच्या अनुयायांनी एकत्र येऊन विविध कार्यक्रमाद्वारे हा दिवस उत्साहात साजरा केला. सकाळी भगवान महावीरांच्या प्रतिमेचे प्रथम प्रक्षाळ करून पूजन करण्यात आले. पंचाधोतीसह सोहळ्यातील श्रावकांनी मंत्रोच्चार करत स्वामींच्या तैलचित्राची प्रतिष्ठापना करून गावामधून शोभायात्रा काढण्यात आली. जैन मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी होती. भगवान महावीर मंदिरात कल्पकतेने केलेली आरास लक्षवेधी ठरली. भगवान महावीर जन्म कल्याणचा देखावा विलोभनीय होता. भगवान महावीर यांचा अहिंसा व मैत्रीचा संदेश आजच्या आधुनिक जगामध्ये उपयुक्त ठरणार आहे. जे जे लोक या तत्वाचा अवलंब करतील ते आजच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण आनंदी राहू शकतील. आणि आज भगवान महावीर स्वामींच्या जन्मकल्याणक दिनी हाच संदेश सर्वत्र देऊया अशा प्रकारच्या भावना यावेळेस व्यक्त करण्यात आल्या. या शोभायात्रेत सकल जैन समाज, आदिनाथ भगवान मंदिर ट्रस्ट, नेमिनाथ भगवान मंदिर ट्रस्ट व जैन श्रावक श्राविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महावीर जयंती उत्सव मंडळ करकम व सकल जैन समाजाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.